नमस्ते दोस्तों, मेरा नाम श्रीधर, मैं एक शराबी हूँ। हाय श्रीधर भाई। हाय एवरीबॉडी, आज शराब नहीं पिया हूँ। आज है 29 जनवरी 2022, शनिचर रात के 9:15 बजे, और अल्कोहलिक्स अनॉनिमस की ये पनवेल की जो ऑनलाइन मीटिंग चल रही है उसमें मुझे ये सेवा करने का मौका दिया, इसके लिए मैं आभारी हूँ। रविकांत भाई, अभय भाई और उनकी जो पूरी टीम है उनका मैं आभार मानता हूँ। आभार मानने की खास वजह ये है कि अब पैंडेमिक की वजह से हमारी फिजिकल मीटिंग दूसरी बार बंद हो चुकी है। पहली बार बंद हुई थी, फिर वापस कम हुआ, इसके लिए शुरू हो गई, फिर वापस बंद हो गई। तो हमें ऑनलाइन से एडजस्ट तो करना ही पड़ेगा भाई। ऐसे कहा जाता है कि अल्कोहलिक्स अनॉनमस का जो मेंबर होता है वो एडजस्ट करने में माहिर हो जाता है। जो जिंदगी में आए, भगवान ने जो प्रसाद दिया आज के दिन के लिए, उसका स्वीकार करके हम लोग आगे चलना चाहिए। तो परिस्थितियां कठिन थी, कठिन है आज भी। मैं आज ही सुबह देख रहा था कि पानवाला, मेरे नजदीक का होटल है, होटल के बाहर पानवाला था, वो टपरी गायब है। आदमी नहीं, टपरी गायब है पूरी। समझ में आया कि पैंडेमिक की वजह से बहुत सारा बदलाव हुआ है। खाने के वांदे हो गए, जॉब चले गए हैं लोगों के। मैं भी तो उसका विक्टिम हूँ। मैं भी तो चाहता था कि फुल टाइम जॉब मिले मुझे, लेकिन फुल टाइम जॉब मिल नहीं रहा है। और मैं विजिटिंग फैकल्टी करके अभी थोड़ा बहुत चला लेता हूँ, लेक्चर्स लेके काम धंधा चल रहा है। तो इस माहौल में ऑनलाइन के अलावा हमको कोई चारा नहीं है, तो हमको एडजस्ट तो करना पड़ेगा। फर्स्ट स्टेप का वर्कशॉप, फोर्थ स्टेप का वर्कशॉप और 12 स्टेप का वर्कशॉप, ऐसे 3 टाइप के वर्कशॉप मैं लेता हूँ। हमारे सुनने वाले जो भाई है जिनको इसमें आगे अरेंज करने में इंटरेस्ट है, मुझे मेरा फ़ोन नंबर लीजिए रविकांत भाई से, या आपका नंबर दीजिए, मैं फ़ोन कर लेता हूँ आपको और बात करेंगे। जब ये कम हो जाएगा, मार्च अप्रैल मई जून सब करेंगे। तो अभी तो विरार में जाके आया, ऑफकोर्स विरार में एकदम नज़दीक वाला था हिसाब, और वहाँ पे पहले फोर्थ स्टेप का लिया था, अभी फर्स्ट स्टेप का लिया। अभी आलबिनो भाई बोल रहे वापस करेंगे एक बार दूसरी जगह पे वसई में, तो मैं बोला ठीक है भाई। तो ऑनलाइन से हमें वाकिफ होना ही पड़ेगा, उसका कोई इलाज नहीं। आज कल परसों वापस ये भरोसा नहीं है पैंडेमिक का। भगवान करे जल्दी खत्म हो जाए कहानी और नॉर्मल लाइफ आ जाए। लेकिन ये ऑनलाइन से फायदा भी हुआ है हम लोगों का। ऑनलाइन से फायदा ये हुआ है कि कई सारे जगह ऐसे मेंबर्स हैं कि जिनको बाहर का कुछ सुनने को नहीं मिल रहा था। साल में एक बार जब कभी उनके यहाँ प्रोग्राम होता था तो बाहर के लोग आते थे, तभी उनको सुनने को मिलता था, या वो लोग जब बाहर जाते थे तभी हो। अब ये ऑनलाइन की वजह से तो दुनिया एक ग्लोबल विलेज हो गया है। कोई भी कहीं से भी ऑनलाइन ज्वाइन कर लेता है। अपने इंडिया के कई सारे लोग जो है वो फॉरेन कंट्रीज वाली मीटिंग्स अटेंड कर रहे हैं, और वाइस वर्सा भी है। और चलो महाराष्ट्र के बाहर की कई सारी मीटिंग अटेंड करने को, सुनने को मिल रही है। मेरी वाइफ एलोनॉन का मीटिंग कर रही थी कई साल तक, लेकिन ऑनलाइन की वजह से वो अभी बोलने लगे कि अरे अभी पहली बार मेरे को समझ में आया ऑनलाइन का प्रोग्राम ऐसा, अपना आलानॉन का प्रोग्राम ऐसा होता है। तो ये छोटी जगह पे हम रहने की वजह से हमको एक्सपोजर नहीं मिल रहा है, तो नहीं हो रहा है, तो चलते रहते हैं। हमको ऑनलाइन एक्सेप्ट करना पड़ेगा, ऑनलाइन का फायदे भी है। तो शुरू करेंगे। शुरू करने से पहले मैं मेरी कहानी बताता हूँ। मैं 18 साल का था तब, मेरा नाम श्रीधर है, मैं एक शराबी हूँ। मैं 18 साल का था तब मैं शराब पीना शुरू कर दिया। पहली बार थिएटर में पिया दोस्तों के साथ में, और पहली बार में टाइट हो गया। बाकी सारे कई लोहरे लोग मैं सुन रहा हूँ कि वो बोलते हैं इतने साल अच्छा पिया, उतने साल अच्छा पिया। मैं एक प्योर बेवड़ा हूँ, तो मैं पहले दिन से बेवड़ा हूँ, पहले दिन से ही टाइट होता था मैं। पहले दिन से ही मेरे क्या रिसेप्टर विसेप्टर सब खुल गए पता नहीं, लेकिन मैं पहले दिन से बेवड़ा। मैं सोशल ड्रिंकिंग किया ही नहीं है। तो आप अगर मुझे पूछेंगे शराब के फायदे क्या है भाई, बहुत खाना खाया, बहुत अच्छी नींद आई, ऐसा मेरे बारे में कभी हुआ ही नहीं। जब से पिया तब से डर लगता है, और हो सकता है कि मेरे पिताजी टीचर थे, घर का माहौल अच्छा था, घर में कोई कभी शराब नहीं पिया है, ये सब होने की वजह से मैं पहले दिन से डरे डरे सहमे सहमे ही पी रहा हूँ। मैंने कभी दिल खोल के ऐसा पिया ही नहीं। तो 18 साल पीना शुरू कर दिया। 29 साल का था तब अल्कोहलिक्स अनॉनिमस का मैसेज मिल गया। डॉक्टर श्रीकांत जोशी, साइकेट्रिस्ट थाने भिवंडी, और भिवंडी टाइम, और सुभाष के और मेरे पिताजी जो हेडमास्टर थे, उनके तीनों की वजह से मुझे मैसेज मिला। 29 साल का था तभी। तो
मतलब 11 साल मैं शराब पिया हूँ, 11 साल शराब पिया हूँ। उसमें से पहले 5 साल जो है वो चुप चुप के पिया, ज्यादा पैसा नहीं था, डरता था, शिक्षण अधूरा रह गया था, वो पूरा शिक्षण चल रहा था, मतलब एजुकेशन चालू था। जैसे मैं ग्रेजुएट हो गया तो ये 5 साल के बाद में मैं 3 महीने में एक बार पीता था पहले, इस 5 साल के दौरान। उसके बाद में मैं रोज दारू पीने लगा, आधा बाटली एवरेज, मतलब कभी तो ज्यादा होता था, एक डेढ़ बाटली हो जाता था। और कभी कभी तो तबीयत खराब होने की वजह से या डांट पड़ने की वजह से, प्रॉब्लम होने की वजह से मैं बंद करता था। तो अल्कोहलिक संन्यास का मैसेज जब मिला, तब मेरा पार्टनरशिप में के धंधे में से मेरे को हकाल दिया था, पिताजी ने हकाल दिया था। मैं कई बार भिवंडी की बस स्टैंड पे सोया हूँ रात को टाइट होके, घर में लेंगे नहीं अपने को, ऐसा वैसा। तो बहुत हालत खराब थी शराब पीने की वजह से। लेकिन आज भी कभी कभी मुझे लगता है कि श्रीधर यू आर हाई बॉटम केस, मुझे चर्बी आ जाती है, मुझे ऐसा लगने लगता है कि हो सकता है तू अल्कोहलिक नहीं रहेगा, या तू झटके में डिसीजन ले लिया मैं ए मेंबर हूं करके, आई एम वर्थ गोइंग टू ए। थोड़ा रुकना मांगता था, और थोड़ा हो सकता है कि काबू में आ जाता था तेरा शराब पीना, ऐसा जब भी लगता है तब मुझे ये फर्स्ट स्टेप की याद आती है। 29 साल का था तब मैं अल्कोहलिक संन्यास की पहली मीटिंग में, मैसेज मिलने के बाद 4 महीने के बाद किया हूँ, भिवंडी ग्रुप की मंगलवार शनिचर की मीटिंग किया हूँ मैं 4 दिन, और उसके बाद मैं वापस पिया। और मेरा फर्स्ट सोबर डे 10 अक्टूबर 1989, यहाँ से मैं अभी 32 साल और 3 महीना और ऊपर कितने दिन हो गए, 18 दिन हो गए मैं शराब से दूर हूँ। पीछे मुड़ के देखता हूँ तब समझ में आता है कि मजा है अल्कोहलिक संन्यास में, मजा है। और पता नहीं क्या हो रहा है लेकिन जिंदगी में आज मजा आ रहा है। तो आज पीछे मुड़ के देखता हूँ तब, पहले कदम जो है उसमें दो हिस्से हैं। एक में कहता है मैं पावरलेस हूँ, मैं शराब के सामने शक्तिहीन हूँ, मैं कुछ नहीं कर सकता हूँ। और दूसरे में है जो अनमैनेजेबिलिटी, जिसके बारे में हम अगली बार से बात करेंगे। 4 हफ्ते हो गए अभी हम ये सवाल के ऊपर कर रहे हैं, और अल्कोहलिक्स एनोनिमस की मीटिंग में समझ में आता है कि पहले कदम जो है, जितना मजबूत पहला कदम, और मजबूत मतलब ज्यादा पीने की जरूरत नहीं, पहला कदम मजबूत होने के लिए बहुत ज्यादा पी के वाट लगाए ऐसे होने की जरूरत नहीं है। बहुत ज्यादा पीने से अच्छा जितना मैं पिया हूँ उसका क्या क्या असर हुआ है उसको मुझे खंगाल के देखना है। और इसीलिए हम पहले कदम का वर्कशॉप में ये जो 20 सवाल है इनको उल्टा सीधा करके एक एक सेक्शन वाइज लेते हैं। तो आज का जो सेक्शन है वो फैमिली और सोसाइटी, ये भी है। तीसरा अगर टाइम मिलता है तो हेल्थ वाला भी ले सकते हैं। ना मुर्गे का काम है चिल्लाना है सुबह उठने का, किसी को सोना है किसी को जागना है, पता नहीं, हर आदमी की अपने अपनी हिसाब से चलते हैं आदमी। तो आज का विषय है पहला कदम, जिसमें 3 चीजों के बारे में हम बात कर रहे हैं। रविकांत भाई ने इसमें तीनों सवाल डाले, क्या पीने की वजह से आपके घर में झगड़ा हो रहा है, क्या पीने की वजह से आपका नाम बदनाम हो रहा है ये सोसाइटी में है, क्या पीने की वजह से आप अपने परिवार की तरफ लापरवाह हो रहा है। तीनों सवालों का जवाब अलग अलग है, मैं देने की कोशिश करता हूँ, मेरी अनुभव कथन कह रहा हूँ, फिर ओपन रखता हूँ मीटिंग, जिसको करना है वो कर सकता है। क्या पीने की वजह से आपके घर में झगड़ा होता, काफी झगड़ा होता था। प्रॉब्लम ये था कि उनका ऑब्जेक्शन था पियो ही मत, तुम घर में आके पियो। अगर हम लोग बोलते हैं, हमारे मेरे यहाँ ऐसा कुछ नहीं था, मेरे पिताजी माताजी कभी शराब पिए नहीं थे, घर में कोई पिया नहीं है कभी शराब, और वारकरी थे तो मटन भी नहीं खाते थे, नॉनवेज भी नहीं हमारे घर में पकता था। ऐसे घर में ये बंदा कहाँ से अचानक शराब पीने लगा, उनको भी कुछ समझ में नहीं आता। तो उनका कहना बंद करो बस, बात खत्म, और उसके बारे में चर्चा नहीं करना, ये मीटिंग में जाके तू सारा बार 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 वही वही दोहरा रहे हो, सब भूल जाने का, जो हो गया सो हो गया। अल्कोहलिक संन्यास में आने के बाद मेरी समझ में आया कि मैं जब पीछे मुड़ के देखता तो मेरे घर में फैमिली कोर्ट जमता था। मेरे चाचा जी को बुलाया जाता था कि मेरे पिताजी कहते थे कि अभी इसका क्या इलाज करेंगे, इसको मारा, इसको ठोका, इसको गाली दिया, ये जहाँ जाता था वहां मेरी माँ उसके मेरे पीछे आ जाती थी, अड्डे पे देखने के लिए पीछे आती थी। मेरे पिताजी ताला लगा के रखते थे शाम को, ये बाहर नहीं जाना चाहिए करके, या पी के घर में आना नहीं चाहिए इसके लिए अंदर से ताला लगा के रखते थे। मैं दुकान में था तो मेरी माँ और मेरी बहन रात को 10 बजे मेरे को लेने के लिए आती थी कि ये बाकी बाबा 10 बजे के बाद किधर जाता है तो इसके लिए उसके साथ में आ जाओ। उन्होंने तो अपनी तरफ से पूरी कोशिश की लेकिन घर में झगड़ा होता था। फिर चाचा जी को बुलाया जाता था,
चाचा जी नॉर्मल ड्रिंकर थे, तो ऐसा नहीं था कि उन्होंने कभी जिंदगी में पिया नहीं था। तो चाचा जी सहृदय थे, उनको समझ में आता था कि एक साइड बोलते हैं कि बिल्कुल पीने का नहीं, और दूसरा साइड ये बोलता है अरे थोड़ा पियो ना। लेकिन चाचा जी को ये समझ में नहीं आ रहा था कि मैं पूरा बेवड़ा बन गया हूँ, कितना पीता हूँ समझ में नहीं आ रहा था उनको। या वो दूर रहते थे, डोंबिवली में रहते थे, उनको समझ में नहीं आता। तो वो फैमिली कोर्ट जमा होता तो बोलते थे अरे चल, तो मेरे को बोलता था भगवान की तस्वीर पे हाथ मिले, मूर्ति जो थी तो वो हाथ में लेने को, कसम खाने को बोलते थे, माँ के पैर पे हाथ रखने का, पिताजी के सर पे हाथ रखने का। ये अलग अलग ड्रामा हो गया है मेरा, फैमिली कोर्ट का जो ड्रामा है ये मैं एक टाइम का नहीं बोल रहा हूँ, ऐसा कई बार हुआ, 3 4 5 बार हुआ रहेगा। चाचा जी को बुलाने का, चाचा जी शपथ लेने को बोलते थे, फिर मैं बोलता हाँ हाँ नहीं पीऊंगा, आज से नहीं पीऊंगा, कसम तुम्हारी, याऊं 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 याऊं। लेकिन फिर जब वो कांटा हिलता है ना, बेवड़े को समझता है कांटा हिलता है मतलब, तब कांटा जब हिलता था तब मेरे को लगता था कि ये मैं बुद्धि ब्राह्मण्यवाद, नरेंद्र दाभोलकर वगैरह ये सब पढ़ा था मैं एथिस्ट टू सम एक्सटेंट होता था कभी कभी, तो मुझे लगता था कि रैशनलाइजेशन करना मांगता है, ये भगवान भगवान सब पागल बनाने का नाटक है यार, ऐसा मुझे लगता था। आज ऐसा नहीं लगता है, मेरे विचार बदले हो गए, लेकिन तब मुझे ऐसा लग रहा था कि बुद्धि प्रामाण्यवाद का मतलब क्या होता है, ऐसा है वैसा है, गलत फहमी थी मेरी। लेकिन पीछे मुड़ के देखता हूँ तो समझ में आ गया मेरे को कि वो मेरा पीने का बहाना था। मैं नाम तो बड़े बड़े लेता था और फंडामेंटल्स बड़े बड़े बोलता था, टॉपिक्स बड़े बड़े बोलता था, लेकिन नहीं हो रहा। अल्कोहलिक संन्यास में आने के बाद समझ में आया कि शराब पीने की वजह से मेरे घर में झगड़े होते थे, शराब पीने की वजह से नाम बदनाम हो रहा था, लेकिन मेरा नहीं नाम बदनाम हो रहा था भाई। दूसरा सवाल जो है, नाम बदनाम हो रहा है क्या? क्योंकि मेरा कोई नाम ही नहीं था तो बदनाम कहाँ से होंगे यार, मेरे को कोई कुत्ता पूछता नहीं था यार, मेरे को जो जो कोई मेरी पहचान थी वो मेरे पिताजी के नाम से मेरी पहचान थी, बाकी तो मेरे को समाज में कौन पहचान था यार। सुबह 7 बजे निकल जाता था, रात को 1 बजे टाइट होता था, घर पे आता था, किसको मालूम ही नहीं, सर को। अरे जब शादी हुई के शादी के ब्याह में बातें चल रही थी सोबराइटी में मेरी, जब सोबर हो गया तब 1 1.5 साल के बाद में, तब लोगों ने पूछा आजू बाजू वाले जो जिसको बोले थे, अरे सर को 2 लड़के कहाँ है, एक ही है वो जो छोटा वाला है वो हम जानते हैं उसको, म्यूनिसिपालिटी में है वो, ये बड़ा कहाँ से आया, सर का कोई 2 शादी हुई है क्या, ऐसे भी लोग पूछते थे यार। क्योंकि मेरा कोई वजूद ही नहीं था, मेरा जो इज्जत का फालूदा होने के लिए, लेकिन पिताजी का इज्जत का फालूदा हुआ। मैं पूना से आ रहा था बम्बई, डोंबिवली आ रहे थे, फैमिली सब साथ में थी, 60 आदमी थे बस में, और मैं फुल टाइट होके अमिताभ बच्चन का जो डांस था ना वो बॉम्बे टू गोवा वाला, वो करते रहा और उल्टी करते रहा, और जिसकी वजह से बहुत पिताजी और माँ नीचे मुंडी करके 6 घंटे बैठे थे डोंबिवली, पूना से डोंबिवली आने तक। और फैमिली की रिस्पॉन्सिबिलिटी, अरे क्या रिस्पॉन्सिबिलिटी यार, अपने परिवार की तरफ। मेरी माँ जी माता जी का ऑपरेशन हुआ, वो क्या थैली निकालने का ऑपरेशन हुआ, मेरे बहन की शादी तय हो गई, मेरे भाई का विजिट है, इंजीनियर बन के वो डिप्लोमा इंजीनियर बन के आया, फिर उसको म्यूनसिपलिटी में नौकरी कर लगाने के लिए जो भी कुछ लेन देन वगैरह करना पड़ता था, मुझे कुछ मालूम नहीं, इन सब चीजों के बारे में मुझे कुछ मालूम ही नहीं था। क्योंकि मैं तो सुबह 7 बजे जाता था, रात को 1 बजे आता था, और कभी कभी तो आता ही नहीं था, दो दो तीन तीन दिन दुकान में ही सो जाता था जब दुकान था तभी। अल्कोहलिक संन्यास में आने के बाद मुझे समझ में आया कि पहले कदम के ये 3 सवाल है, क्या पीने की वजह से घर में झगड़ा हो रहा है, क्या पीने की वजह से आपका नाम बदनाम हो रहा है समाज में, क्या पीने की वजह से अपने परिवार की तरफ लापरवाह हो जाते, इसमें से किसी भी एक सवाल या दो या तीन कोई भी अब बंदा 5 मिनट शेयर कर सकता है। जब तक हम लोग अपने अनुभव बताएंगे नहीं तब तक हमको आइडेंटिफिकेशन नहीं मिलेगा। जब मैं शेयर करता हूँ तो दूसरा किसी को आइडेंटिफिकेशन मिलता है, और जब दूसरा शेयर करता है तो मुझे आइडेंटिफिकेशन मिलता हूँ। मैं फोरम ओपन रखता हूँ, मॉडरेटर रविकांत भाई, अभय भाई, अभी मैं फोरम ओपन रख रहा हूँ, 3 सवाल के ऊपर जिनको सब जवाब ये करना है, शेयरिंग करना है, वो कर सकते हैं। ओवर। अगर किसी भाई को ये जो 3 टॉपिक्स हैं उनके ऊपर शेयर करना है तो प्लीज करिए, 4 5 मिनट, मैक्सिमम 5 मिनट तक। तर मित्रांनो, माझं नाव अजय मेहता गारुडे, बोलू शकतो हाय का? अजय। हो अजय भाऊ, बोला ना। मराठी चालेल? हो भाऊ, चालेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, काय पण बोला। हा थँक्यू, 5 मिनिटं घेतो. त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं माझ्या बाबतीमध्ये अगदी लागू होतात का? भांडणं होत होती तर भयंकर भांडणं होत होती. शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळं लोक पटकन नावं ठेवायला हे व्हायची,
बाढ़ने इतक वह संपूर्ण सोसायटी माझ्या घरावरती म्हणजे मीटिंग बसायची का यांना इथून काढलं जावं, यांचा त्रास होतो भयंकर आपल्याला, आणि दोघे शिक्षक यांचं रात्रीचं वातावरण कसं असतं वगैरे वगैरे, आणि इतकं बदनाम व्हायचो कि मला दुसऱ्या दिवशी मान वर करून चालायला मला फार अवघड व्हायचं. कालांतराने ती भांडणं एवढी विकोपाला गेली का मला बारमध्ये येऊन मग पाहुण्यांनी मारणं, मग मला पोलीस स्टेशनला नेणं, पोलीस स्टेशनला रात्र रात्रभर बसवणं, मग पूर्ण दिवस पर्यंत विषय जाणं, परत मी कसं बसं माफी मागायची, परत तेच आणि पुन्हा पुन्हा तोच तोच चक्र होता असायचं. मला विशेष एक असं माझ्या दारुडेपणातलं असं वाटतं की मला असं वाटायचं का मी माझ्या बायकोमुळे दारू पितोय, ब्लेमिंग अदर्स, कारण ती भांडणं करती, ती माझ्या आई वडिलांना वाईट बोलती, किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या का मला असं वाटायचं का ते दुसऱ्यांमुळे होते. परंतु अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मला ते समजलं की नक्कीच मला आजार दडलेला आहे. बस थँक्यू, मला एवढंच बोलायचं होतं. थँक्यू. किसी को 4-5 मिनट शेयरिंग करना तो करिए ये तीन टॉपिक के ऊपर प्लीज. जन्मी दारुड्या संतोष. हाय संतोष भाऊ. हाय हाय. केवळ ईश्वराचीच कृपा म्हणून मी आज येत राहतो म्हणूनच म्हणू शकतो की आता क्षण आपण दारूची गरज भासली एक चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, या दारू पिण्यामुळे झगडे व्हायचं कारण मी घरून चांगला म्हणजे रविवार दिवस राहायचा. मित्रांनो, आपला ड्रायव्हर माणूस असल्यामुळे रविवारचा पगार राहायचा आणि सोबत्या सोबत्यांमुळे दारू पिऊन टाकायचा. ज्यावेळेस ते दारू म्हणजे एकदा एकदा पॅक मारला की पुन्हा जस जशी दारू लागत तस तसं म्हणजे पिऊन टाकायचं मित्रांनो, आणि माझ्याच सोबती मला मारायचे. ज्यावेळेस ते त्या दारू भट्टी पशी झगडे व्हायचे ना मित्रांनो, त्यावेळेस माझी बायको तिचं मला पाहायला यायची, लेकरं लहान लहान त्यावेळेस यायची मला पाहायला, आणि तिथून मार म्हणजे मला एवढी काय म्हणजे त्या माझ्या संघ झगडा करणाऱ्या संघ ते माझी बायको झगडा करायची, पण मी मान्यच करत नव्हतो की माझी गलती आहे बा मी दारू पिलो, हे मी म्हणजे मान्यच करायला तयार नव्हतो. ज्यावेळेस मी त्या दारू भट्टीतून घराकडे यायचो ना मित्रांनो, वार्डातले लोक, आजूबाजूचे लोक म्हणजे एवढे काय मला बोलायचे की ते विचारू नका, पण चुपचाप मी चालला यायचो, माझी बायको सुद्धा खाली मुंडी घालून घरी यायची. लग्नाला गेलो तर मी दारू पिऊन राहिलो, थोडीशी पिली की नंतर पिल्यानंतर ते नाश्ता नाश्ता कोणासंग तरी झगडा करून टाकायचोच. सगळ्यात जास्त तर बायकोला मी तकलीफ दिली, मारझोड जास्त करायचो, सासूले बोललो, चाच्याला सुद्धा बोललो, माझ्या वडिलाला सुद्धा बोललो, आईला, म्हणजे एवढं काय त्यांच्यावर मारायलाच धावायचो मित्रांनो. आणि माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी दारू पिऊन काम तर करून टाकायचे माझे साहेब माझ्या हाताने, पण थोडी गलती झाली की हे दारू मुळेच करते बा, म्हणजे उलटे सीधे साहेब बोलायचे मला, पण मी माझी गलती आणि माझ्या त्या साहेबाला बोलायचं ना, उलट त्या साहेबासोबतच मी झगडा करत राहायचो. कालांतराने ते साहेब मला कसं कामावून काढून टाकायचे, घरी यायचो कसा बसा. पण ज्यावेळेस मी या घरी आल्यानंतर माझी बायको विचारली काय झालं तुम्ही उद्या कामाला जात नाही, मी कामाला नाही जायचो मित्रांनो, पण मी हे सांगायचं नाही की दारूमुळे मग असं असं झालं कामावर झगडे झाले साहेबा संगत, ते पुन्हा टप्प टप्प लावायचे बायको, पुन्हा जाऊन मी दारू पिऊन पिऊन यायचो घरी आणि बायको संग झगडे करायचो मित्रांनो. अशा प्रकारे माझं या दारू पिण्याच्या काळात झालं. आणि जसं मी आपल्या या वार्डात घरमालकाच्या घर राहायचो किरायानं, माझ्या समाजात झालं, कार्यक्षेत्रात झालं, आणि माझ्या सोयऱ्या धाऱ्यातनी सुद्धा मित्रांनो, काही कार्यप्रसंगाला मी इथून ज्यावेळेस गावाला जायचो ना की लग्न असो किंवा तेरवी हे ते, तर मी दारू घेऊनच जायचो. बायकोला माहित नाही राहायचं हे दारू आणले बा. दारू पिल्यानंतर तिथं झगडे व्हायचे म्हणजे माझ्या सोयऱ्या धाऱ्यातनी. ज्यावेळेस माझा वास यायचा ना मित्रांनो, माझे सोयरे धायरे सासरा तेव्हा साला माझे सासू बरेचसे असे म्हणजे सोयर संबंध वाले ते माझ्या दूर पळायचे, आलं बेवळं म्हणायचं, पण मले काही त्याचं बोलण्याचं काही वाटायचंच नाही, उलट त्याच्या संग झगडा करून टाकायचो मित्रांनो. कालांतराने अशी परिस्थिती झाली मित्रांनो की म्हणजे कोणतं कार्यप्रसंग राहिला तर मला बोलवायचेच नाही. आणि कामावर मला ज्यावेळेस त्या फॅक्टरी कोण्या म्हणजे काढून टाकलं की आपलं चुपचाप राहायचो, पण दारू पितच राहायचो मित्रांनो. या मिटिंगला आल्यामुळं ते मला समजा लागलं,
नाही तर बाहेरच्या लोकांनी कुठलं तर मला सांगलं नाही, कारण कोण्या बाजाराला जायचं मित्रांनो भाजीपाल्याचा भाव करायचं. पण मी ड्रायव्हर आहे बा, माझा हुनेर काय या हिसाब मी त्यांचा संग बोलायचं नाही मित्रांनो. आणि तिसरा प्रश्न म्हणजे परिवाराकडे माझ्या काही लक्षच नाही राहत. महिनाभराच्या पहिलेच मी अर्धे पैसे कोणाकोण व्याजान काढायचो, दारू पिऊन टाकायचो, व्याजवाला पहिलेच दिसायचा पगार झाला की तर ते व्याजवाला पैसे मागायचा. मी त्याला म्हणायचो भाऊ जरा पगार कमी झाला, तो व्याजवाला म्हणायचा मला मित्रांनो तू असं कर व्यवहारचे व्याजाचे पैसे देऊन दे, मुद्दल राहते तुझ्याकडे, मी त्याला व्याजाचे पैसे देऊन द्यायचो, ज्यावेळेस घरी यायचो ना मित्रांनो पगार द्यायचो बायकोचे. आता बायको म्हणायची तुम्हाला तर पगार एवढा आहे एवढंच काऊन आणला, पण मी दारू पिऊन असल्यामुळे मी तिला म्हणायचो पगार वाचा जा अडवास आणला बो हे एवढे ठेव. मी पुन्हा ज्यावेळेस बाहेरून दारू प्यायला यायचो ना, दारू पिऊन यायचो ना मित्रांनो, पुन्हा बायको विचारायची दारू प्यायला कसे पैसे सापडले बो, पुन्हा तिच्या संग म्हणजे तिला मारधोर करायचो, लेकरा बाळांना मारधोर करायचो. पण हे दारू मुळेच होत आहे बा हे मला मी मान्यच करायला तयार नव्हतो. ज्यावेळेस मी आपल्या अल्कोहोल अनॉनिमसच्या संघटनेमध्ये आलो ना मित्रांनो मान्य केलं, म्हणून मी आजचा दिवस बघत आहो आणि सुखी आणि समाधान राहतो. धन्यवाद श्रीकांत. थँक्यू संतोष भाऊ, थँक्यू व्हेरी मच. दोस्तों और किसी भाई को करने का 4 से 5 मिनट शेयरिंग तो करिए प्लीज. हेलो बोला भाऊ. हाँ मैं प्रभाकर ही बात कर रहा हूँ. कौन मित्रों में एक दारूडिया माजा प्रभाकर ही. हाँ प्रभाकर भाऊ. मैं एक शराबी दारूडिया हूँ. केवळ ईश्वराची कृपा अलकुली थांडण्याची सुंदर संगत आणि ए फिलॉसिफीचं प्रेम म्हणून दारूच्या पहिल्या घोटाळ्या रोखून एक सुख समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो माझे पण खूप समस्या होती. मी सर्वप्रथम जेव्हा माझं कमी वय होतं, कमीत कमी मी 14 ते 15 वर्षाचा असताना जेव्हा मी मामाकडे शिकाले होतो तेव्हा माझे मामा दारू पित होते. त्या पिरियड मध्ये माझ्या मामाने एक बिअरचा खबर दिली होती आणि ती पिली, तर मला ते तिरस्कार वाटायचा का दारू ही खूप वाईट आहे. मी त्या मामाचा खूप तिरस्कार करायचा, राग करायचा काही दारू पिऊन वाद करतात परिवारात. परंतु आपण परत औषध कधी ह्या दारूला आपण शिवायचं नाही किंवा हात लावायचं नाही. पण कालांतराने काय झालं मित्रांनो, जसं मी मामाकडून माझ्या काकाकडे राहायला आलो त्याच्यानंतर माझ्या शालेय जीवनामध्ये काही कसे मित्र होते, काही थम्सअप म्हणून बिअर घ्यायची आणि प्यायचं. परंतु त्यावेळे असं काही वाटत नव्हतं मला का मी ह्या दारूच्या आहारी जाईल. मित्रांनो नंतर मी आई वडिलापासून दूर असून माझ्या काको काकूच्या कडे राहायचं, त्यांच्या सानिध्यात राहून शिक्षण राहणीमान सगळं काही व्हायचं. त्या काकू आणि काका म्हणायचे मला बघ प्रभाकर म्हणे तू दारू का पितो म्हणे. मला वाईट वाटायचं त्यांच्याबद्दल का बा मित्र दारू पितात, दारू पिणे का वाईट आहे का. जो तिरस्कार करणारा व्यक्ती ज्या दारूचा ते मला हवीशी वाटायची. मित्रांनो असंच माझं ते अंधारातलं काम चालायचं, परंतु मला वाटत होतं का हे सगळं अंधारात घडत आहे म्हणून. परंतु माझं पिण्याचं प्रमाण काही प्रमाणात वाढलं गेलं होतं, ते उजेडत आलं. उजेडत आलं म्हणजे माझी चूक माझे काका काकू काढून द्यायचे, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं मित्रांनो. कारण 12वी झाली त्यानंतर मी कार्यक्षेत्रात कमवायला लागलो, ते पैसे यायचे, मित्रासोबत पार्ट्या करायचं आणि वाढत गेलं. मित्रांनो अशातच माझ्या काकू काकाने काकून निर्णय घेतला का आता हा आला वयात याचं लग्न करून टाकावं. मित्रांनो याच्यावर
संसाराचा भार पडेल, हा कुठतरी सुरक्षित काम करेल आणि परिवार चालेल. परंतु असं झालं नाही मित्रांनो. प्रभाकर भाऊ टाइम बघा, टाइम एक मिनिटात संपवा ना प्लीज. बर तर मित्रांनो, पूर्ण दारू अस्त जीवन झालं होतं, अस्वस्थ झालो होतो, पूर्ण हताश झालो होतो, शेवटी कोणत्याच कामात राहिलो नव्हतो, दारू दारू. त्या दारूमुळे मित्रांनो माझ्या परिवाराला मी समजून घेत नव्हतो, माझ्या पत्नीला समजून घेत नव्हतो, तिला शिवागाडी करायचं आणि काही याच्यात राहिलं नव्हतं. मित्रांनो असं जीवन जगत असताना मला कळून चुकून आलं ये मध्ये आल्यानंतर, आणि मी एक एक दिवसाच्या आजारावर त्याला कुठेतरी रुकण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. म्हणूनच मी मन ठरवून टाकलं का नाही, जे झालं ते होऊन गेलं, आता जे उर्वरित जीवन आहे हे आपलं सुरळीत गेलं, काय होऊन जाव आपण आता दारूला शिवायचं नाही मित्रांनो. हेच मी मनात निश्चय केला आणि दारू पासून दूर राहून हे चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. थँक्यू प्रभाकर भाऊ, थँक्यू व्हेरी मच. दोस्तों और किसी भाई को शेयरिंग करना है? यश श्रीनिवास भाई. दोस्तों नमस्कार. हाँ दोस्तों नमस्कार, माझं नाव श्रीनिवास आहे, मी एक दारूड आहे. केवळ ईश्वरी कृपा आणि फेलोशिपची मदत. हॅलो भाऊ, आज दारू पियालो नाही म्हणून जीवंत आहे मित्रांनो. मित्रांनो माझं दारू पिण्याच्या काळात ना हा जो प्रश्न आहे ना, क्या पिणे की वजह से मेरा नाम बस, माझं शेवटी शेवटी असं झालं होतं. शेवटचे मला वाटतं 2010 पासून 2018 पर्यंत, तर मी जिथे राहतो तिथे माझ्या घरासमोरच पोलीस स्टेशन आहे. तर एके रात्री मी फुल टूथ थराट होऊन रिक्षामध्ये कुठे फिरत होतो मला काहीच माहित नाही. तर पोलीसवाल्यांनी धरलं मला आणि मी अशा ठिकाणी तिरकी केली होती, तिथं प्रोहिबिटेड आहे तिथे जाय, आणि त्यांनी मला त्या पोलीस स्टेशनमध्ये टाकलं. मी ज्या बिल्डिंग मध्ये राहतो त्याच्या गेटच्या समोर म्हणजे पोलीस स्टेशन आहे, आणि तो कॉन्स्टेबल मला विचारत होता. मला होशच नाही, मी वेडा मूर्खासारखं कसं बोलत होतो, आणि तो हसत होता आणि बोलत, अरे तू तर क्वालिफाईड चांगल्या कंपनीत कामाला आहे, असलं काय माझी इज्जत. आणि माझं शेवटी शेवटी असं झालं होतं की मी 10-11-12 वाजे पण दारू पिऊन यायचो आणि आमच्याच बिल्डिंग समोर त्या वॉचमॅनची ड्युटी केल्यासारखं बसायचो. मित्रांनो माझी त्या बिल्डिंग मधले सगळे खाली यायचे जायचे बघायचे, अरे काय हा गुटखा खातो, आणि बोलायचो त्यावेळेस माझं ते बोलणं वागणं विचित्र वेड्यासारखं झालं होतं मित्रांनो. आणि एकदा मी गावाकडून येताना ट्रेन मध्ये, कारण असं व्हायचं ना मी जेव्हा केव्हा गावाकडून यायचो मी आधी दारू पि ट्रेन मध्ये बसायचो, मग सोबत बिस्लरी मध्ये दारू 2-3 बिस्लरीच्या बॉटल मध्ये 3 क्वार्टर भरायचो, आणि एकदा 2 क्वार्टर आतमध्ये गेला ना मला मी म्हणजे जोर जोरात मोबाईल वर बोलायचो. तर असंच एकदा काय झालं, मी फुल तरार झालो होतो आणि मग माझं चालू कार्यक्रम जोर चालू आहे, जोरात फोन लावतो काय, हसतो काय, बोलतो काय, तर समोरची एक लेडी पॅसेंजरने कम्प्लेन केली. अरे हा असं दिवसा ती ट्रेन दिवसा होती, मला वाटतं सेकंड एसी मध्येच, तेव्हा ते काहीतरी एक कॉमन नंबर होता, तिने कम्प्लेन केली आणि आले दुसऱ्या स्टेशनला सगळे पोलीस, तो PSI त्यासोबत ते परेड घेऊन आलेत. की मोठी कम्प्लेन झाली होती की एक दारुडा धुमाकू घालतोय ट्रेन मध्ये. अर्धा तास त्यांनी शोधाशोध केली मित्रांनो. खरंच त्यावेळेस बोलतात ना दारुड्यावर ती कृपा असते, मला त्या TC नी लपवलं आणि मला शोधत होते. आणि दुसऱ्या दिवशी न्यूज पेपरात आलं की एक दारुडे ह्या स्टेशनला असं असं या डबदत पूर्ण. तर असे खूप सा प्रसंग झाले तिथं. आणि माझ्या कंपनीत पण, कारण मी रात्रभर ऑलमोस्ट एवढं थराट दारू प्यायचो की पूर्ण अंगाचा वास यायचा, सकाळी उठल्या उठल्या बरोबर बोललं की, आणि बाजूला व्हायची आणि त्यांना कळून चुकलं होतं त्याला हा दारू पिऊन. तर अशा प्रकारे माझी म्हणजे नाव तर काय पूर्ण फुल टू बदनामी झाली होती मित्रांनो. आणि आणि काय, आणि दारू एवढं पित होते की स्वतःकडेच बघत नव्हतं, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटीज घेत नव्हते घरच्या लोकांशी, तर सोडा दररोज बायकोसोबत भांडणं करायचो, कधी ताट भिरकावून मारायचो. खरंच या फेलोशिपचा आभारी आहे की मला आयडेंटिफिकेशन मिळालं की मी दारूड आहे ना, आजार लागलाय, आणि खरंच त्या देवाचा आभारी आहे की मला मान्य करायला त्यांनी शक्ती दिली मित्रांनो. नाही तुम्ही मेलो तर असतोच, आणि माझं जे काही अस्ताव्यस्त म्हणा किंवा तो मॅडनेस अक्षरशः माझी विवेकशून्य बुद्धी अविवेकी झालं होतं
मित्रांनो काय ठीक आहे जो काही आहे, पण आज देवाचा आभारी आहे की या सगळ्या गोष्टीची जाणीव तरी होते आणि ती एक आपल्या प्रेयरमुळे किंवा बांधवाच्या शेअरिंग मधून आयडेंटिफिकेशन होऊन एक ताकद मिळते मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच श्रीनिवास भाऊ. श्रीधर भाई बोलो, आप कर सकते हैं अभी. हा बिलकुल बिलकुल. आता आपण ह्या तीन प्रश्नांबद्दल बोललो, सामाजिक परिस्थितीमध्ये काय बदल झाला, तळ कसा गाठला, कौटुंबिक जीवन आणि कुटुंबिक जबाबदारी, या तीन प्रश्नांवरती आपण बोलायचा प्रयत्न केला. आणखी दोन प्रश्न आहेत याच्यामध्ये, ते आहेत प्रश्न क्रमांक 18 आहे, मला कधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं का, आणि प्रश्न क्रमांक 20 आहे, वैद्यकीय उपचार कधी घ्यावे लागले का. दोन प्रश्न आहेत आपके पास, अगर क्वेश्चन ये है 20 सवाल है तो उसमें से क्वेश्चन नंबर 18 और क्वेश्चन नंबर 20 है वो आप डाल सकते. मैं अपना अनुभव बताता हूँ. मला हॉस्पिटलमध्ये कधीच ऍडमिट व्हावं लागलं नाही दारू पिऊन. त्याचं कारण असं होतं की माझं स्वतःचं मेडिकल स्टोअर होतं, त्याच्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये कधी जावंच लागलं नाही. सगळी औषधं मला माहीत होती, लिव 52 गोळ्या माझ्या कायम ताब्यामध्ये असायच्या आणि त्या मी पहिले 4 गोळ्या खायचो आणि मग दारू प्यायला सुरुवात करायचो. आणि 4-8 दिवस जास्त दारू झाली की मग मला ते लिव्हर काढायचं, ते कुठल्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला, दोन्ही बाजूला मी चाचपडून बघायचो. पण मी कंटिन्युअस दारू प्यालो, 2-3-4 दिवस दारू प्यालो की मला उलट्या व्हायच्या आणि संडासला पण व्हायच्या, पोटात पाणी थरायचंच नाही आणि डिहायड्रेशन व्हायचं की काय अशी मला भीती वाटायची. आणि मग मी काय करायचो, त्या आमच्या मी दवाखान्यात मेडिकल स्टोअरवाला असल्यामुळे मी डॉक्टरला ओळखायचो, त्याला मग एकाला मी सांगायचो 5-5:30 वाजता तो डॉक्टर यायचा संध्याकाळी, तर मी त्याला निरोप ठेवलेला असायचं की संध्याकाळी येताना पहिले दवाखान्यात या म्हणून. मग तो संध्याकाळी दवाखान्यात 5:30-6 वाजता यायचा आणि मला सलाईन लावायचा. म्हटलं अरे 2-3 दिवस जरा जास्त झाले, जरा हात थरथरतात, म्हटलं सलाईन लावायचं. तो आतमध्ये दुकानामध्ये माझ्या खटिया होता, पार्टनरची कृपा असल्यामुळे ते खटिया बिट्या होता, त्या खटियावरती मी झोपायचो आणि तुम्हाला सलाईन लावायचं तिथे. आणि सलाईन मध्ये एक बिकॉम्प्लेक्सचं इंजेक्शन वगैरे टाकायचं, दुकानातलंच घ्यायचं आणि टाकायचं, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नव्हता. आणि ते सलाईन लावलेले असते पूर्वी आणि आता कसं बटरफ्लाय पूर्वी असायचा, आता बटरफ्लाय नाही, आता 3-way वगैरे असतो, म्हणजे ती नळी आतमध्ये तशी व्यवस्थित सुखरूप राहते. आता तसं नाही, पूर्वीचं मी आता हे 33-34-35 वर्षापूर्वीचं सांगतोय, त्याच्यामुळे तेव्हा ती नळी सुई घालायची. आणि व्हायचं काय, आधी सलाईन जाने के बाद मैं टनाटन बन जाता था, मेरे को लगता था कोई प्रॉब्लम नहीं है यार, फुकट में काय को ये सब. तो वो जो डॉक्टर ने स्पीड बना के रखा रहता था सलाईन का, उसने ऐसी तरह लगाया रहता था कि 6-6:30 बजे मैंने लगाया है तो 1-2-3 घंटा चलेगा, 9-9:30 बजे ये खत्म हो जाएगा, तब तक मैं आ जाऊंगा दवाखाना बंद करके, फिर इसको बंद करके मैं चला जाऊंगा घर पे. तो 8 बजे मेरा को टनाटन में लगने लगता था, बिकॉम्प्लेक्स का इंजेक्शन सलाइन वगैरह जाने के बाद में मेरे को फिर टनाटन लगता था. तो मैं क्या करता था, उसका स्पीड बढ़ा देता था. अब मेरे को आज समझ में आता है कि ज्यादा स्पीड करने से साला बुखार बिखार आने का साइड इफेक्ट है उसका, जल्दी जल्दी ड्रिप फास्ट करने का. तो वो खाली डॉक्टर ही कर सकता है, नर्स ही कर सकता है, जिसको अंदाज है उसका, मैं नहीं कर सकता हूँ. लेकिन मैं कर देता था फास्ट और 15-20 मिनट में वो कहानी खत्म हो जाती थी. फिर मैं खुद ही अपनी वो जो सलाइन की जो सुई लगाई है वो उसको निकाल देता था, हाथ ऊपर करके पकड़ता था, कभी कभी खून बंद हो जाता था, कभी आते रहता था, फिर पोंच लेता था, या तो फिर ये बैंडेड की पट्टी आती है जो दुकान वाले में अपने 1 रुपए वाली, वो लगा देता था और हाथ ऊपर करता. अच्छा, अभी इतना सब होने के बाद में मुझे अक्कल आनी चाहिए कि दारू की वजह से मेरे को सलाइन लगानी पड़ी दुकान में, और वो भी जद का फालूदा हो गया, क्योंकि मैं अंदर सोया रहता था, गिराई आता था, तो वो फिर दुकान लड़के लोग मेरे को अंदर आके पूछते थे ये क्या है, तो फिर मैं उसको बोलता था ये इधर है उधर है, इसको निकाल के देख, फिर वो वापस मेरे को दिखाने को आते थे वगैरह वगैरह. तो सलाइन खत्म होने के बाद दुकान बंद करता था मैं 9-9:30 बजे, जल्दी जल्दी में डॉक्टर का इंतजार नहीं करता था. और बाहर जाने के बाद में मेरा थाना के पास बालकुम करके गाँव है, वहां पे संध्या लंच होम करके दुकान है बाजू में मेरी, तो मैं जाके वहां शराब पीने लगता था. और 1-2 घंटे के बाद में फिर मेरा हालत वही हो जाता था, पुनः संडास होता था, उल्टी होता था, वही पर 2 दिन के बाद होता था. आज मुझे पीछे मुड़ के देखता है तो समझ में आता है, अल्कोहलिक एनोनिमस में आने से पहले शराब पीने की वजह से, दारू पीने मुळे माझी किती शारीरिक अवस्था वाईट होती,
आणि माझ्यावरती काय काय वैद्यकीय उपचार, हॉस्पिटल, रिहॅब, आपल्यातल्या कितीतरी लोकांना रिहॅब सेंटरला जावं लागलेलं आहे. मी गोळ्या खायचो, माझे हातपाय थरथरायचे, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खायचो, लिव्ह 52 खायचो, मी दारू पिऊन मारामारी केलेली आहे, हात फ्रॅक्चर झालेला आहे, पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं लागलेलं आहे. मला अल्कोहोलिक सनसच्या मीटिंग मध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की ह्या दोन प्रश्नांची उत्तर होय आहेत. 18 नंबर प्रश्न आणि 20 नंबर प्रश्न, क्या शराब पीने की वजह से आप किधर गए थे? मेरे पास सामने हिंदी वाला भी, अभी मैं वर्कशॉप लिया था विरार में, तो उन लोगों ने मेरे को दोनों दिया है, हिंदी भी और मराठी भी. हाँ, प्रश्न क्रमांक 18, क्या आपने कभी शराबखोरी का इलाज किया है? और प्रश्न क्रमांक 20, क्या आप कभी रोग का इलाज कराने के लिए किसी अस्पताल या याईदारी में दाखिल किए है? इस्पितळात किंवा मानसोपचार केंद्रामध्ये, मानसोपचार केंद्रामध्ये उपचार करायची वेळ आलेली आहे का? असे दोन प्रश्न आहेत. या दोन प्रश्नांचं उत्तर ज्यांनी ज्यांनी मेडिकल ट्रीटमेंट घेतलेली आहे, डॉक्टरकडे गेलेले आहेत, सायकेट्रिस्ट कडे गेलेले आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले आहेत, रिहॅब मध्ये झालेले आहेत, या सगळ्या लोकांनी आजच्या ह्या विषयावरती शेअर करावे आपला अनुभव. आज आपण पॉवरलेसने जे आहोत, अल्कोहोलिक सनसच्या पहिल्या पायरीतला मध्य शक्ती पुढे हातबल आहोत, शक्तीहीन आहे, हा पार्ट आपण संपवणार आहोत. आणि पुढच्या वेळेला आपण अनमॅनेजेबिलिटी घेणार आहोत, त्या अनमॅनेजेबिलिटी करता जरूर सगळ्यांनी अनुभव शेअर करायचे आहेत. पण आता सध्या आपण चाललेलो आहोत दारू पिण्यामुळे मला वैद्यकीय उपचार, हॉस्पिटल, डॉक्टर, मेडिकल स्टोअर, दारू पियाल्यामुळे झालेल्या आजारामुळे आणि त्याच्यामुळे सगळे जे काही परिणाम झाले, उलटे सुलटे मारामाऱ्या केल्या, लफडी केली, भानगडी केली, हे सगळ्या करता मला रिहॅब मध्ये जावं लागलं का, या संदर्भातले अनुभव ज्यांच्याकडे असतील त्यांनी जरूर शेअर करा. ओव्हर टू मॉडरेटर. थँक्यू. किती बायको शेअरिंग करणार, 4 से 5 मिनिट करिए प्लीज. क्या आपने कभी अपनी शराबखोरी का इलाज किया है? क्या आपने कभी रोग का इलाज कराने के लिए किसी हॉस्पिटल में दाखिल हुए हैं? ये दो टॉपिक पे अगर किसी भाई को शेयरिंग करना है तो प्लीज करिए 4-5 मिनट. हेलो, बोला भाऊ. हेलो, बोला बोला भाऊ. माझं नाव विक्रम है, मी अल्कोहोलिक आहे. ह्या विषयावर तसं तर झालं, मी 20 वर्ष झालं मी ड्रिंक करतोय, आणि 20 वर्ष 8 वर्ष आता व्यवस्थित होतं, पण त्याच्या पुढचे जे 12 वर्ष जे आहेत ते 12 वर्ष मी फक्त डॉक्टरच खेळतोय. ॲक्च्युली मी सायकॅट्रिस्टकडे जायचो, गोळ्या खायचो, आणि जोपर्यंत माझ्याकडे गोळ्या आहेत 2-3 महिने तोपर्यंत मी ड्रिंक नव्हतो करत, पण त्यावेळेस व्यवस्थित वाटायचं. आणि नंतर एकदा कुठंतरी यायचं, जरा जाऊ जरा एखादी क्वार्टर पिऊन बघूयात कुणाला कळणार आहे काय, आणि प्यायचो आणि परत ते कंटिन्यू नीटी वाढायची आणि परत जैसे थे, मग पुन्हा परत जायचं डॉक्टरकडे, परत औषधं घ्यायची आणि औषधं घेऊन परत दारू थांबवायची, परत 2-3 महिने औषधं खायची आणि नंतर परत तेच सिलसिला चालू होतं. असं 12 वर्ष मी खेळतो. 4 ते 5 सायकेटिक्स डॉक्टर बदलून झाले, पण ते शेवटपर्यंत काही कळलं नाही. पण लास्ट टाइम मग माझी कंडिशन अशी झाली की मला रिहॅबमध्ये टाकण्यात आलं, आणि मला हा याचा मेसेज हा रिहॅबमध्येच मिळाला ॲक्च्युली. आणि दिवाळीमध्ये, माझ्या मागच्या वर्षी दिवाळीमध्ये मी रिहॅबमधनं बाहेर आलो, आणि मला तिथून मग मी फर्स्ट मीटिंग केली. तर फर्स्ट मीटिंग केल्यानंतर मला ते पटलं सगळ्या गोष्टी हा आजाराबद्दल, आणि मी रोजच्या रोज मीटिंग करायला लागलो. आता रोजच्या रोज मीटिंग करत होतो, आता हे रिहॅबमध्ये टाकल्यामुळे किंवा ड्रिंकिंगचं प्रमाण जास्त होतं त्यामुळं माझी नोकरी वगैरे गेलेली आहे. आणि मग मी आल्यानंतर 40-45 दिवस थांबलो होतो, आणि मध्येच एक काहीतरी झालं माझ्या लाईफमध्ये आणि त्यामुळे मी पुन्हा दारूकडे वळालो, आणि 2-3 दिवस परत तसंच झालं. म्हणजे आता आता मी सोबर आहे, 20 दिवस सोबर आहे आता सध्या. 10 तारखेपासून मी ड्रिंक घेतलेली नाही आहे, पण त्या ड्रिंक केल्यामुळं मी पुन्हा त्याच सिच्युएशनमध्ये येऊन पोचलो. आता हे जे 20 दिवस आहेत, ह्या 20 दिवसांमध्ये माझी कंडिशन एवढी सायकॉलॉजिकल बिघडलेली आहे, मानसिक त्रास, एन्झायटी इतकी वाढली आहे की आज मी हे मीटिंग
अटेंड करायच्या आधी मी आमच्या इथे एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरला जाऊन भेटलो आणि त्या डॉक्टरने मला औषधं दिलेली आहेत बी कॉम्प्लेक्सची आणि अजून एक रिलॅक्स होण्यासाठी एक झोपाच्या गोळ्या दिलेल्या आहेत. तेव्हा ते रिलॅक्स वाटेल म्हणून, कारण ते माझं मन एकदम चल बिचल झालेलं आहे, मला काय करावं काही सुचत नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी होत आहेत माझ्या. आता अनमॅनेजेबिलिटी एवढी वाढली आहे, आर्थिक दृष्ट्या पूर्णच हे झालोय, कारण आता दवाखान्यात जायला देखील पैसे नाही आहेत आणि काहीच मार्ग उरला नाही आहे सध्या. तर आता सध्या रोज मीटिंग अटेंड करतो आणि मनाला शांतता वाटते, पण शेवटी शारीरिक त्रास झाल्यानंतर मला जावंच लागलं. आज 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 मला खूपच अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळं आज मी गेलो डॉक्टरकडे. डॉक्टरला सांगितलं, त्यांनी मला असं काही वेगळ्या गोळ्या दिल्या नाही, पण एक झोपेची झोप गुंगी येईल अशी काही औषध दिल्यात, त्यामुळे आता तर ती गोळी खाल्ली, त्यामुळे मला बरं वाटतंय. तर बघूयात, आता उद्या त्यांनी मला परत बोलवलेलं आहे तर उद्या जाऊन मी त्याला भेटतो. तर हे हा माझा अनुभव आहे औषधांबद्दल अल्कोहोलिझमच्या ह्याच्यामध्ये. धन्यवाद मला बोलायला संधी दिल्याबद्दल. थँक्यू विक्रम भाऊ, थँक्यू व्हेरी मच. डबल बोल सकते का भाई श्रीकांत भाई? तो दो प्रश्न को बोलिए ना संतोष भाई, बोलिए ना. परिचय तो दिया तो भी दे देता हूँ. मेरा नाम संतोष है, मैं एक बेवड़ा हूँ. हाय संतोष भाऊ. मित्रांनो, आणखीन दोन प्रश्न दिले. त्या प्रश्नावर म्हणजे डॉक्टर करता त्यावेळेस मला जास्त फुल दारू व्हायचे ना मित्रांनो, तर उलट्या व्हायच्या. उलट्या झाल्यावर कमजोरी आल्यासारखं वाटायचं. मी कसतरी करायचो त्या दारूमुळं, पण मला मान्यच करायचं म्हणजे हेच नव्हतं की मी दारूमुळे होत आहे. घरचे लोक घाबरून जायचे की कोण असा करते कोण असा करते. ज्यावेळेस त्या डॉक्टरकडे न्यायचं ना मित्रांनो, डॉक्टर सलाईन लावून द्यायचे. आता सांगलं भाऊ श्रीधर भाऊने, आरामशीर राहायची सलाईन तस्बीन, त्याच प्रकारे डॉक्टर देऊन द्यायचा. रात्रभर त्या दवाखान्यात भरती ठेवायचा मित्रांनो, आणि सकाळी म्हणायचा की संतोष दारू जरा कमी कर. पण असं नाही सांगायचं की बाबा हा रोग झाला तुले का तो रोग झाला, त्याच्याबद्दल काहीच सांगायचं नाही. पैसे घेऊन घ्यायचा आणि सोडून द्यायचा मित्रांनो. काही दिवस पियायचं नाही, नंतर तेच चालू. एरे माझ्या मांगल्या करणार तेच चालायचं मित्रांनो. पण या दारू पिण्याच्या काळात माझ्या अंगातनी एवढ्या काही बिमाऱ्या होत्या ना मित्रांनो, मूळ व्याज सारखी बिमारी. मी इलाज केला डॉक्टर, पण ते काही कमी व्हायचीच नाही. तात्पुरतं गोळ्या खाल्ल्या, इंजेक्शन घेतलं की तात्पुरतं बंद व्हायचं. पण या अल्कोहोलिझमच्या मीटिंगला आल्यामुळं, माझ्या देवरूपी बांधवाचं ऐकून शिकल्यामुळं, त्या बिमारीवर मला तर काही एक रुपयाचा खर्च नाही लागला. कारण इथे सांगतात माझे बांधव की बाबा डॉक्टर तू आहे पेशंट तू आहे, पण मित्रांनो मी काही नाही, फक्त दारू पासून दूर राहून जे जीवन जगण्याचा मार्ग म्हणते ना, ते जगण्याचा आज या अल्कोहोलिझमच्या मीटिंगवर करत आहो. कारण मला डोळ्यानं सुद्धा पेपर वाचतो म्हणलं मित्रांनो, तो सुद्धा वाचता येत नाही. आज कॅलेंडरवर दुरून मी बारीक अक्षर वाचू शकतो, कशामुळं दारू पासून या अल्कोहोलिझमच्या मीटिंगला जुळून असल्यामुळं. दारू पिलो असतं तर माझा कधीचा फुटू लागला असता. बऱ्याचशा हातपाय दुखणं, असं चार चौघात कुठं म्हणजे समाजातनी काही कार्यप्रसंग राहिला मित्रांनो बसता येत नाही. कोणा संग बसायची म्हणजे पाच मिनिटाच्या वर जास्त तिथं बसण्याची माझी क्षमताच नाही राहत. पण आज कुठंही कोण्याही कार्यप्रसंगात गेलो होतात, पण तर 99% मी तर जातच नाही. एखादा % जिथं तर आहे तिथं तर जावंच लागते मित्रांनो. अशा ठिकाणी अगर गेलो तर एक घंटा तर मीटिंग तर मी एक घंटा बसून एक घंटा राहू चाहे दीड घंटा राहू बसून मी आरामशीर ऐकतो. पण एकदा बसलो मित्रांनो बार शेवट ते मीटिंगचा शेवटच घेऊन निघत असतो. अशी माझी हे करण्याची उती असल्यामुळे मित्रांनो मला दारूची गरज भासली नाही. आज चांगलं जीवन जगण्याचं. धन्यवाद श्रीकांत. थँक्यू थँक्यू संतोष. हॅलो हॅलो हॅलो, बोलू काय? बोला ना. हॅलो, हा नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील, मी एक दारुड आहे. केवळ परमेश्वराची कृपा, हेच सुंदर मार्गदर्शन आणि आपल्यासारख्यांच्या चेरिंगच्या बळावरती दारूची आठवण येत नाही. हे जे दोन प्रश्न विचारलेले आहेत ना, हे संपूर्णपणे मला लागू होतात. कारण माझे जेव्हा दारू प्रमाण वाढलं ना, तेव्हा मला ते हॉस्पिटलमध्ये जायला लागेल. पण गंमत अशी आहे की माझं जे शेवटचं हॉस्पिटलायझेशन झालं त्या दिवसापासूनच मी मद्यमुक्त मी झालो. पण ते कसं झालं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. सगळे प्रयत्न झाले, बऱ्याच वेळा हॉस्पिटलायझेशन झालं,
पण काय मी काय ऐकत नव्हतो, तर सगळे वाचा झाल्यानंतर मी माझ्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर घरचे म्हणाले की तू काय घरात येऊ नको, तू आम्हाला मेलेलं आहे ना, आम्ही तुला मेलेलो आहे. पण शेवटी आईला दया आली आणि आईने घेतलं. मग मी 2 महिने मी व्यवस्थित होतो. मग मला माझी सगळी काळजी वाटायला लागली, नोकरीची, बायकोची, याची त्याची. म्हटलं मी जातो परत रोयाला, मला कामावर जायला पाहिजे, मोठ्या कंपनीत कामाला आहे वगैरे सगळं ते झालं. भाऊ म्हणाला की चालेल, बोलतो तू जा आता 2 महिने व्यवस्थित आहेस, पण बोलतो तुला काहीतरी दहशत पाहिजे. तो बोलतो उद्या आपण आमच्या एमडी कडे जाऊया. मग आम्ही आमच्या बदलापूरला आमच्या फॅमिली एमडी होते त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं की ही गोळी घ्यायची रोज आणि दारू प्यायची नाही, आणि ही गोळी घेतल्याचं तू दारू प्यायला वाटलं तर जिथे हॉस्पिटल आहे ना तिथेच घे, नाही तर मरशील. त्याची दारू प्यायची जर बरं ठीक आहे. तर मी ती गोळी घेतली, रोज सकाळी उठायचो, गोळी खायचो, नाही दारू प्यायची आणि असं ठरवायचो आणि जीवन जगायचं सुरुवात केली. 6 महिने मी असं व्यवस्थितपणे गेल्यानंतर माझ्यातला किडा परत वळवळायला लागला. ते व्हाय शोधणार नाही, मी मॅनेज करू शकतो, हे परत सगळी भूत सगळी माझ्या भोवती फेर घालायला लागली. पण आता करताय काय, ती गोळी घेते. मग ती काय बायकोशी गोड बोलून ती गोळी थांबवली. हा मला काय वाटलंय, आपल्या साध्या गोळ्या घेतो, कोल्ड्रीन, क्रोसिन, बिसिन, 2-3 दिवसात त्याचा प्रभाव उतरतो. ह्या गोळीचा ही गोळी बाप गोळी आहे, तिचा प्रभाव महिन्याने उतरेल. तुम्ही महिन्याने ही गोळी बंद केली आणि महिनाभर मी दारू पेलो नाही आणि गोळी पण घेतली नाही. आणि मित्रांनो, महिन्याने मी गोविंदा होता आणि गोविंदाला ती हंडी बिंडी फोडली, घरी आलो, गरम पाण्याने आंघोळ केली आणि बायकोला बोललो मी जरा येतो सिगरेट पिऊन. मी कसला सिगरेट प्यायला जाते, मी गेलो डायरेक्ट धंद्यावर. पण मित्रांनो, तुम्हाला सांगतो माझा अनुभव, मी एक सिप प्यायला आणि जी मला रिएक्शन सुरू झाली आणि तिथे मी जो ओकायला लागलो ते मला कळलं की आपले रिएक्शन सुरू झालेली आहे. मी त्या धंदेवाल्याला बोललो अरे साल्या पहिले रिक्षा घेऊन ये आणि मला जाऊ दे रोयामध्ये डॉक्टर कडे, नाहीतर मी मरी इथे मर्डरची केस तुझ्या नावावरती लागेल. त्याला ते काय गांभीर्य कळलं नाही, त्याने सोडून दिलं आणि तो गेला हंडी फोडायला. आणि मी 3 तास तिथेच ओकते. मग 3 तासात एक दुसरा गिराई गाला तरी मी तिथेच. आईला काय करणार, मग त्याला ते जरा गांभीर्य वाटलं. त्याने आमच्या कॉलनीमध्ये माणूस पाठवला. तो माणूस पाठवला, त्याला माझं काही घर मिळलं नाही, कारण त्या कॉलनीत घर सगळीच घर सारखी दिसायला असतात. तो एकदा येऊन गेला होता, पण तो पावसाळला. तर माझा शेजारी होता ना, जय देव माणूस हो, तुम्हाला काय सांगावा. तो शेजारी त्याला बघत होता खिडकीनं की हे पोरगचे आले एरो धारा मारते. मग त्याने बोलवलं, त्याने बोलवलं आणि तो बोलला काय करतोय. अरे बोलतोय ते काका बोलते पडले तिथे. तर त्याने लागेच ओळखलं मी पडलोय. तो बिचारा तसा धावत आला, रिक्षा घेऊन आला, मला टाकला, हॉस्पिटलमध्ये नेला. माझे डॉक्टर ते ठरवले, आमच्या बेवड्यांचे डॉक्टर तिथे ठरवले रोयामध्ये. ते डॉक्टर बोलला काय सुधीर काय प्रताप केलाय. म्हटलं अँटॅबूस घेत होतो, 1 महिना घेतलं नाही आणि आज पेलं. तर बोलतोय मला रिएक्शन आली. तो बोलतो तू 1 वर्षाने पहिला असतास तरी तुला रिएक्शन आली असती. आईला बोललो काय कारण नाही. पण त्याने मला इंजेक्शन दिलं, हे दिलं, ते दिलं, धनासधन बरं केलं. सकाळी 6 वाजता ते आले आणि ते म्हणाले की अरे तुला दारू सोडायला पाहिजे, तू दारू बंद नाही केलं तर तू ठाण मरशील. तुला कुठलं जीवन चांगलं वाटतं, जे तू दारू पितोस तेव्हा ते जीवन तुला चांगलं वाटतं का दारू सोडलेलं असतं जेव्हा तू 6 महिने सोडतो, 4 महिने सोडतो, 3 महिने सोडतो, असा जो पिरियड असतो तुझा तेव्हा ते तुला चांगलं वाटतं. मी म्हटलं डॉक्टर म्हणलं जेव्हा मी पित नाही तेव्हा फार चांगलं असतं, पैसे असतात, तब्येत चांगली असते, टकाटक असतं. मग म्हणते तुला ते बंद करायला पाहिजे नाही तर तू मरणार. बोलते मी राऊंड मारून येतो, तुझा निश्चय काय तुम्हाला सांग. ते गेले आणि मित्रांनो मी 10 मिनिटं स्वस्त त्या कॉट वरती बसलो आणि आत्मपरीक्षण केलं तर माझ्या दारूचा पहिला घोट ज्या दिवशी मी घेतला तिथपासून कालच्या दिवसापर्यंत सगळी माझ्या फरफट माझी मी आठवली आणि मला अक्षरशः रडायला यायला लागलं. समोर देवाचा फोटो होता त्या रूममध्ये, गुडघे टेकले, ढसा ढसा रडून देवा सांगितलं, म्हणलं देवा मी आजपासून दारू नाही पिणार आणि त्याची तुम्हाला आठवण पण करून देऊ नकोस, काय पाहिजे ते मी करेन पण मी दारू नाही पिणार. मग ते डॉक्टर आले म्हणाले काय तुझा निर्णय ठरला. म्हणलं नाही पिणार मी. मग बोलते गोळी कुठे, म्हणलं गोळी फ्रीज मध्ये आहे. डॉक्टर कार घेऊन गेले घरी, गोळी घेऊन आले, माझ्या हातावरती गोळी ठेवली, म्हणे ह्या देवाला नमस्कार कर, गोळी घे, काही वर्ष तुला गोळी घ्यायला लागेल आणि दारू पासून लांब राहा. मित्रांनो, त्या 28 ऑगस्ट 1995 पासून मी त्या दारू पासून लांब आहे आणि हे माझं शेवटचं हॉस्पिटलायझेशन. माझे पक्के कान उघडले, पक्क माझ्या डोळ्यासोबत सगळं माझं मरण दिसायला लागलं ना, तेव्हा मी शाळा बनलो आणि परमेश्वराला शरण गेलो. आपल्यापेक्षा नंतर येमध्ये नंतर कळलं की आपल्यापेक्षा उच्च शक्तीला शरण जा, तो तुमचं हे ऑब्सेशन लिफ्ट करतो. आणि माझ्या बाबतीत तसं घडलं.
मग मी पूर्णपणे आध्यात्मिक धार्मिक झालो आणि एक एक दिवसाच्या हिशोबाने फक्त माझ्याकडे दोन आर्टिकल होते यायचे, एक प्रार्थना आणि फक्त आजचा दिवस, ते पुण्याचं जे मोठं आर्टिकल असतं ना ते मी रोज वाचायचो आणि त्यानुसार जगण्याचा प्रयत्न मी करायचो. आणि एक एक दिवसाच्या हिशोबाने आज मी बरेच वर्ष मी दारूपासून दूर आहे आणि आता एक 11 वर्षापूर्वी माझा याशी संबंध आला आणि परत माझा चांगला प्रवास फार सुंदर याचा सुरू झालेला आहे. जे कोण लोक नवीन असतील या मीटिंग मध्ये त्या सगळ्या सांगितलं इथे येत राहा, फक्त येत राहा. एका दिवसात सगळं ज्ञान नाही कळत, तुम्ही येत राहा, तुम्हाला अनेक गोष्टी कळतील, अनेक गोष्टी तुम्हाला आयडेंटिफिकेशन मिळेल की आपण दारूडे आहोत आणि आपल्या दारू थांबवल्याशिवाय आपल्यासोबत दुसरा कुठलाही पर्याय नाही. आपण सगळ्यांनी ऐकलं आणि चेअरमन साहेबांनी बोलायची संधी दिली याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सुनील भाऊ, थँक्यू व्हेरी मच. दोस्तों और किसी आज का मीटिंग खत्म होने का आया, 10:15 बज गए हैं. अगली बार हम लोग अस्ताव्यस्तता के बारे में बात करेंगे और तीन मुद्दे जो है वो मैंने इसमें भी लिखे हैं. अस्ताव्यस्तता किस चीज के बारे में, एक तो है शारीरिक, दूसरी है आर्थिक और तीसरी है व्यावसायिक. इन तीन चीजों के बारे में हम अगली बार बात करेंगे. आर्थिक शारीरिक अस्ताव्यस्तता मतलब शरीर दारू पीने की वजह से और आज की तारीख में मेरी तबीयत कैसी है और आज जो मुझे बीमारी हुई है उसका अल्कोहलिज्म से शराब पीने से क्या लेना देना है, इसके बारे में बात करेंगे. पैसे के तो वांदे सबके है ही भाई, तो पैसे के बारे में बात करेंगे. व्यावसायिक मतलब काम धंधे के बारे में जो मेरी वाट लग गई है उसके बारे में भी बात करेंगे. थैंक यू, ओवर. तो किसी भाई को अगर 4 से 5 मिनट शेयरिंग करना तो करिए ये दो टॉपिक्स के ऊपर प्लीज. हेलो, बोला बोला. हेलो, बोला श्रीनिवास भाऊ. हाँ रविकांत भाऊ, हाँ बोलू का परत क्या आधीच्या याच्यावरती हा मूर्ती चालेल ना भाऊ. बोला ना परत, बोला बोला. हा नमस्कार, नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीनिवास आहे, मी एक दारूड आहे. केवळ ईश्वरी कृपा आणि फेलोशिपची मदत आज दारू प्यालं म्हणून जिवंत आहे. मित्रांनो आधीच्या प्रश्नाबद्दल मला जरा बोलायचं होतं. तर पहिला प्रसंग आहे, मला एके दिवशी मी सकाळपासून दारू प्यायला चालू केली होती. 4-5 संध्याकाळ पण 6 क्वार्टर झाले होते, रोडवर फिरत होतो, तर मला संध्याकाळी माझा बीपी 230 झाला आणि मला हॉस्पिटलाइज करावं लागलं. मित्रांनो माझ्या बाजूला जे एक जैन हॉस्पिटल आहे तिथं मला व्हेंटिलेटरवर चढवावं लागलं कारण माझं बीपी कमी होत. हा माझा दारू पिण्याचा पहिला म्हणजे हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर रेग्युलर दररोज मला अॅसिडिटीची गोळी स्वतःच घ्यायचो, बी कॉम्प्लेक्स खायचो, लिव्हर 52 खायचो आणि डॉक्टर बोलला की बाबा तुझं लिव्हरचं साईज खूप मोठं झालं आणि मी काही जुमानत नाही स्वतःच. आणि नंतर नंतर असं झालं की गॉल ब्लॅडर मला काढावं लागलं. त्याच्या नंतर मी दारू पिऊन एकदम रस्त्यावरती पडलो, माझा रिस्ट फ्रॅक्चर झाला. त्या रिस्टमुळे आजही माझ्या बोटात तेवढी ताकद म्हणजे नॉर्मल ह्याच्यासारखं नाहीये, मला बरोबर धरता पण येत नाही आणि 2 वेळ जॉन्डीस झालं. मित्रांनो त्याच्यानंतर शेवटचा आघात या दारूमुळे मला एव्हियन आजार झाला. त्या एव्हियनमुळे मला हिप जॉईंट रिप्लेस करावं लागलं. आज आर्टिफिशियल जॉईंट आहे, त्याच्यामुळे नॉर्मल मला माणसासारखं चालता येत नाही, पळता येत नाही, खाली बसता येत नाही. आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी नंतर अति दारू पिल्यामुळे मला असं फिजिकल हार्ट डॅमेज खूप केलं. देवानी चांगली एवढी चांगली बॉडी चांगली दिली होती पण अति दारू पिण्यामुळे ह्या सगळे प्रॉब्लेम झाले. आणि नॉर्मल विजन सारखं आजही मला डोळ्यात कमीच दिसतो. आज माझे वडील एवढे 70-75 वर्ष, त्यांना चष्मा लागलेला आणि मला चष्मा लागून सुद्धा जास्त वेळ वाचले की डोळ्यावर ताण येतो. असे बरेच प्रॉब्लेम झालेत मित्रांनो, तरी आभारी आहे की जिवंत आहे. एवढं माझं शेअरिंग संपलं भाऊ, ऐकला तुम्ही, मला बोलायला संधी दिला, धन्यवाद. थँक्यू श्रीनिवास भाऊ, थँक्यू. दोस्तों और किसी भाई को शेयरिंग करना तो करिए प्लीज. मित्रांनो नमस्कार, माझं नाव हेमंत आणि मी एक दारूड आहे. परमेश्वराची कृपा आहे, आपले बांधव करत असेल प्रार्थना आहे. आणि मार्गदर्शकाचं मार्गदर्शन 12 पायऱ्यांचा कार्यक्रम दारू नाही पिलो आज. मित्रांनो नाही, मित्रांनो थोडस मला बोलायचं असल्यासाठी होत की आता माझी परिस्थिती किंवा मनस्थिती म्हणजे चांगली असते मित्रांनो, पण याला 6.5 वर्ष गेली. मी एमध्ये येतोय, 6 वर्ष 4 महिने झाली. सोबर मित्रांनो त्याच्यामध्ये मी खूपच कमी आहे, 4-6 महिने पण नाहीये, म्हणजे जवळजवळ 6 वर्ष मी घालवली मित्रांनो.
पण इथं येत गेलो मित्रांनो, येत राहिल्यामुळे आहे ना मला रोज आहे ना माझं फक्त माझ्याकडे रिजेक्शन होते. म्हणजे मी मला नेहमी वाटायचं की मी समाधानाने आणि थोडी थोडी व्यवस्थितपणे घेईन. कारण पूर्वी सुद्धा आहे ना मित्रांनो, मी मला असा माझा ग्रह होता की मी दारू पितो तो कधीतरी 15 दिवसातून घेतो, 8 दिवसातून घेतो, फक्त कधी जरा जास्त होते, म्हणजे असा ग्रह होता माझा. आणि नंतर नंतर कधी कधी आहे ना रेग्युलर 2-3 दिवस सुद्धा घ्यायचो. पण मला काय वाटायचं हे याच्यामुळे झाली त्याच्यामुळे झाली, आज ते रिलेटिव्ह आले ते उद्या हे झाले त्याच्यामुळे झालं मित्रांमुळे झालं, पण मी कंट्रोल करू शकतो असं मला वाटायचं. पण मित्रांनो नाही होऊ शकत हे या गोष्टी इथं मला ऐकत होतो, पण मला वाटायचं की मी आय कॅन मॅनेज, म्हणजे मी करू शकतो मॅनेज. पण नाही झाले मित्रांनो, 6 वर्षानंतर आता डोळे उघडले माझे. पण खूपच वेळ मी घालवला मित्रांनो, त्याच्याबद्दल खंत नक्की वाटते. पण आयता आल्यानंतर शिकायला मात्र मिळालं, ह्याच पण थोडस म्हणजे बरं वाटतं की कधी कधी माझ्यासारख्याला आपट्या आपट्या खाऊन खाऊन जेव्हा मी सरळ होतो तेव्हाच माझ म्हणजे बुद्धी चालते किंवा माझं शरीर चालायला लागतं. मी सहज शहाणा होणारा माणूस नाही आहे मित्रांनो, अनुभवातून शहाणा आहे. किंवा जे वाईट अनुभव वाईट प्रसंग घेतल्यानंतरच मी त्याच्यावरती परिपक्व काम करू नये ना, मग मला अनुभव लागतो. मला म्हणजे बाप घाल किंवा श्राद्ध दाखव, म्हणजे काहीतरी मन आहे मला व्यवस्थित नाही म्हणता येते. पण असा प्रकार होता माझा मित्रांनो. आज एक बऱ्याचशा गोष्टीमध्ये हातबलता आहे मित्रांनो. अस्ताव्यस्तता तर भरलेली आहे, राग कुणर दोष मत्सर. पण मित्रांनो हल्ली असं झालंय मला रागच यायचं बंद झालाय. काय माहिती नाही की जास्तीत जास्त सारखं ते खुन्नस रिजेंटमेंट ठेवू नये ना, राग बी सारखा असा भरलेला असायचा. आणि बघून घेतो, ह्याला बघतो, त्याला दाखवतो, ह्याचं असं करतो त्याच. मित्रांनो इतकं मला आहे ना त्या कॉम्प्युटर कसं हॅक होतो असं मला वाटतंय ना. इथं येऊन येऊन ऐकून ऐकून माझं आहे ना ते सगळं आहे ना कुठं गेलं पण मला हल्ली आहे ना. म्हणजे आता लोक म्हणतात अरे ह्या गोष्टीबद्दल तू मुलाला थोडस रागवलं पाहिजे चांगल्यासाठी, हे सुद्धा आता व्हायचं माझं बंद व्हायला लागलं. म्हणजे आणि खून मत्सर द्वेष हाता मी ठेवत नाही कोणाबद्दल, समोरच्याकडे बघता नाही ना मित्रांनो. मी एकदम प्रेमळ भावनेनं बघतो, म्हणजे ही मी माझी स्तुती करतोय असं नाही. पण काय माहिती परमेश्वरानं आज बदल जो घडवून आणलाय ना, ती इथं येतोय म्हणून राव बदल घडलाय बरं का माझ्यामध्ये. नाहीतर मी ना दारू पिल्यानंतर तरी समजा एक व्यवस्थित असायचो, किंवा एखाद्या दिवस मूड आला की छान छान बोलायचो, अगदी खूपच प्रेम करायचो एखाद्यावरती. पण मित्रांनो जसं दारू बंद झाली ना तसं ड्राय ड्रिंक कोरडा कोरडं दारू पण जे माझ्यामध्ये घुसलं ते मित्रांनो आत्ता आत्ता काही दिवसापूर्वी पर्यंत 6 वर्ष 4 महिने झाली आहे मध्ये येऊन, तर आत्ता आता 4-2 महिन्यापूर्वी पर्यंत ते घुसलो होतो आणि ते बाहेरच पडत नव्हतं. मग लोकांना वाटायला लागलं, काही लोकांना तर असं वाटायला लागलं की अरे हा पित होतो त्यावेळेला बरा होता, उलटा थोडासा गपचूप शांत मध्ये झोपी तरी जात होता, किंवा बोलला तर एखाद्या मूड आला तर चांगलं तरी बोलायचा, थोडस होश ह्याच्यामध्ये आला की मूड मध्ये आला की छान छान बोलायचा, मजा मस्करी करायचा. पण आता हा नुसताच वैतागलेला असतो ना, हा नुसता परेशान काय गंभीर अवस्था आणि नुसता ह्याला काहीतरी बोल त्याला काहीतरी बोल, तसंच व्हायचं राव माझं. मला वाटायचं राव मी दारू सोडली ना, काय गमेंट आली होती दारू सोडलेली मला कळत नव्हतं. पण मित्रांनी तर म्हणतात कोरडं दारूड पण एकदा अंगामध्ये घुसलं की बाहेर पडायला खूप त्रास होतो, आणि मी त्याच्यात अडकून पडलो होतो. मित्रांनो परमेश्वर कृपेने आता त्याच्यातून मी बाहेर पडतोय आणि मला रिलॅक्स वाटतंय. एक आहे ना जसं आपण म्हणतो ना जसं पेरेल तसं उगवतं किंवा जसं देऊ तसं मिळतं रिफंड मिळतं, त्या पद्धतीने आता मला हे शिकायला मिळायला लागले. आणि मित्रांनो इथं येऊन आहे ना असं बोलायला लागलो ना तसं माझ्या ना जसं बोलन तसं मला ते माझ्या आतमध्ये साचलेला जो कचरा म्हणतो आपण तो असा बाहेर पडतोय आता. आणि मित्रांनो जसं उलटी झाल्यानंतर कसं बरं वाटतं दारू पिल्यानंतर, मी मला जर उलटी उलटी आले तर ते मग रिलॅक्स व्हायचो. म्हणजे तसं आता ना मी आतलं सगळं कचरा माझा बाहेर काढून टाकतोय, तेव्हा मला एक रिजेस्टमेंट वाट म्हणजे मोकळं मोकळं वाटत. आणि मी आहे ना असं आता नाही जसं डोक्यावरती ओझून फिरत नाही, आता जे होईल ते परमेश्वराची कृपा. म्हणजे मित्रांनो आता मी पायऱ्यांचा कार्यक्रम आचरण घेतलाय मार्गदर्शकाकडून, तो रोजचा अजून व्यवस्थित आचरणात आणत नाही, तो रोज आणायला पाहिजे. पण
आता मात्र मात्र कधीतरी जर असं झालं काहीतरी कन्फ्युज झालो काहीतरी कुठल्या तरी गोष्टीने आता शक्यतो कमी होता आता मित्रांनो कारण मी आहे ना दुसऱ्या पायरीवरती भरतोय मग आणि तरी पण एखादं जर मनाला वाटलं ना कि ना अरे काय प्रॉब्लेम आहे काय आपलं काय खरं आहे कसं काय व्हायचं आपलं वगैरे असं जरा काय विचार यायला लागले ना कि काय माझं जीवन आहे काय नाही व्हावं दारू सोडली तरी काय उपयोग नाही किती चांगला राहिलो तरी काय फरक नाही पडत वगैरे असं काय विचार आले मी आता काय करतो माहिती आहे का अरे हेमंत तुझी दुसरी पायरी कच्ची दिसते मग तुझा परमेश्वरावर उच्च शक्तीवर विश्वास नाही वाटत हे बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं लक्षात आणि ती गोष्ट क्विक ऍक्शन मध्ये आहे ना सूळ असं झटकून टाकतो म्हणजे आपण झुरळ अंगावर एखादं चढलं काय काय किंवा मुंगी चढली तर ते आपण कसं झटकून टाकतो तसं शिकायला लागलो मित्रांनो आता आणि बोलायला लागलो ना त्यामुळे असं मला असं रिलॅक्स वाटत आणि मला तर बरं वाटतच बोलण्यानं शेअरिंग करण्यानं पण माझ्या दुसऱ्याला मित्रांनो दारू बंद झाल्यामुळे दारू बरोबर माझे बरेच प्रॉब्लेम कमी झाले म्हणजे काय कमी झाले तर दारू बरोबर माझं नॉनव्हेज कमी झालं नॉनव्हेज कमी झाल्यामुळे माझं सगळं ऑयली बिली खाल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढलं होतं पोट वाढलं होतं 5 किलो वजन कमी झालं माझं आता वॉकिंग करतो गोड खात नाही हा रिलॅक्स म्हणजे शरीर पण हलकं झालंय आणि दारू नसल्यामुळे आणि दारूचे झाडे रोजचे झपाटे लपडी एक लपडा मिटवायसाठी 10 लपडीची फेस करायला लागायचं हे सगळं बंद झालंय ना ते मानसिक पण एक बरं वाटत आता मोठेपणा वगैरे आहे ना करत ना आता मी आता नुसता दारू पिऊन मोठेपणा नुसता मोठ्या मोठ्या वारता आणि ते मोठेपणा करायसाठी तो मोठेपणा केलेला पचवून न्यायसाठी किंवा तो व्यवस्थित मार्गाला लावण्यासाठी मला परत लबाड्या झपाटे झोल करायला लागायचे ते सगळं बंद झालं रे आणि एक मोकळं जीवन आहे ना असं सुसज्ज जीवन असं हलकं फुलकं एकदम रिलॅक्स झालो कुठंतरी एकदम आहे ना खूप मोठ्या आजारातून उठले हा आजारच आहे मित्रांनो दारू पिणं आता इथं समजलं मला आल्यानंतर की हा आजारच आहे आणि ह्याच्यातनं मी बाहेर पडतोय ना मला खूप बरं वाटतंय मित्रांनो आणि त्याच्यामुळे मी येत राहणार आहे मित्रांनो तुम्ही बोलायला संधी दिली ऐकलं 5 मिनिट धन्यवाद थँक्यू व्हेरी मच साहेब धन्यवाद थँक्यू हेमंत भाऊ थँक्यू व्हेरी मच धन्यवाद अगली बार हम बात करेंगे पहले पायरी का दूसरा हिस्सा पहले कदम का दूसरा हिस्सा अस्ताव्यस्तता अनमैनेजेबिलिटी इसमें 3 हिस्से के बारे में अगली बार हम बात करेंगे एक रहेगा सबसे पहला शारीरिक कौन सी बीमारी मुझे है कौन सी दवाई खाता हूँ क्या करना चाहिए क्या नहीं कर पाता हूँ दूसरा रहेगा आर्थिक कितना मेरी इनकम है कितना खर्चा है कितना कर्जा है और किस तरह से मैं करने वाला हूँ इसका प्लानिंग जो है ज्यादा करके ओल्ड टाइमर रहेंगे वो भी बात कर सकेंगे इसके ऊपर और तीसरा हिस्सा जो है वो व्यावसायिक जीवन है काम धंधे का है मेरे शराब पीने की वजह से और आज मेरी गलत आदत की वजह से काम धंधे में मुझे कैसे मार पड़ता है इसके बारे में हम अगली बार चर्चा करेंगे थैंक यू वेरी मच ओवर टू मॉडरेटर बाय